स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. कर्जत शहरातील समस्यांसाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही नगर परिषद प्रशासन लक्ष देत नसल्यानं येथील नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. काल 25 सप्टेंबर रोजी पाणी, कचरा, आरोग्य, भटकी कुत्री, वन वे, बेकायदेशीर हातगाड्या, अनधिकृत रिक्षा स्टँड, सर्व ठेकेदारी बंद करणे, डम्पिंग ग्राउंड हटवणे आदी समस्यांचं निवेदन येथील नागरिकांनी मुख्याधिकारी गारवे यांना दिलंय. यावेळी मोठ्या संख्येनं कर्जतकर उपस्थित होते. महिलांच्या शिष्टमंडळानं निवेदनाची प्रत कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिली. नगर परिषद प्रशासनाला 2 दिवसांचा अवधी दिला असून शनिवारी दुपारी 3 वाजता नागरिकांसोबत मुख्याधिकारी यांची बैठक पार पडणार आहे. काल सकाळपासून नागरिक आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी कर्जत नगर परिषद परिसरात जमायला सुरुवात झाली होती. सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येनं नागरिक एकवटून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेराव घालून आपल्या समस्यांचा भडीमार केला. परंतु यावेळी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं गांभीर्य पाहायला मिळालं नाही. त्या उलट जमा झालेल्या नागरिकांमध्ये नगर परिषद आणि मुख्याधिकारी यांच्याबाबत मोठा असंतोष असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना मुख्याधिकारी वैभव गारवे म्हणाले की आपल्या सर्वच प्रश्नांबाबत कर्जत नगर परिषद अत्यंत संवेदनशील आहे. जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते सकारात्मकपणे सोडवले जातील याची हमी देतो. शनिवारी दुपारी 3 वाजता नगर परिषद सभागृहात आपण निवेदनात दिलेल्या मुद्द्यांवर कर्जत शहर बचाव समितीसोबत सविस्तर चर्चा करू. तर नगर परिषद प्रशासनाला 2 दिवसांचा अवधी दिलाय. निवेदनात मांडलेल्या समस्यांवर अभ्यास करून त्यांनी काम करायचंय. शनिवारी नगर परिषद सोबत होणाऱ्या बैठकीत नागरिकांचे समाधान झाले नाही तर त्याच दिवशी पुढील आंदोलन जाहीर केलं जाईल असं ऍडव्होकेट कैलास मोरे म्हणाले. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.